नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. सायंकाळी 5:30 मेघ गर्जनेसह नांदेड शहरात आणि नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सध्या ग्रामीण भागामध्ये सोयाबीन काढणीचा हंगाम आहे, त्यामुळे जवळपास 1.25 तास कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे सोयाबीनचं पीक मातीमोल होण्याची भीती वाढली आहे. पाऊस आणखी सुरूच आहे. पावसाचा जोर कमी झाला तरी रात्री आणखी पाऊस येण्याची शक्यता वाढली आहे. आभाळ भरून आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाचा घास सोयाबीन या पावसामुळे हिसकवला जाईल याची दाट शक्यता वाढली आहे. ग्रामीण भागामध्ये सोयाबीनच्या हंगामासोबतच कपाशीचं पीकही आली आहे. कपाशीच्या पिकाची वेचणी सुरू आहे. अशामध्येच हा भयंकर पाऊस कोसळल्यामुळे कपाशीचं पीक भिजलं जाऊ शकून त्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. 5:30 सुरू झालेल्या या पावसाने तब्बल 1.25 तास संपूर्ण शहराला आणि ग्रामीण भागाला झोडपून काढले. परतीचा पाऊस अशा प्रकारे पडत असल्यामुळे शेतकऱ्याची मात्र चिंता वाढली आहे. अगोदरच शेतकऱ्याची दैन्यावस्था, त्यामध्येच सोयाबीनच्या हंगामाच्या वेळेस हा जोरदार परतीचा पाऊस भयंकर असे नुकसान करून जाऊ शकतो. शहरातील चेतन नगर भागातील शिव मंदिर परिसरामध्ये वाहतुकीची तारंबळ उडाली. संध्याकाळी फिरायला जाण्यासाठी नागरिकाची यामुळे म्हणजे या पावसामुळे मोठी पंचायत उडाली. अचानकपणे मेघ गर्जनेसह हा दमदार पाऊस कोसळू लागला. सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे, पण रात्री आणखी पाऊस वाढण्याची शक्यता वाटत आहे. आभाळ पुन्हा एकदा काळ्याकुट्ट मेघांनी भरून आलेला आहे. शहरामध्ये पडलेल्या या मुसळधार पावसामुळे वाहतूकही ठप्प होती. अचानकपणे सोयाबीन काढणीच्या या हंगामामध्ये आलेल्या परतीच्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याची चिंता आणखी वाढली आहे. रात्री जर पुन्हा पाऊस कोसळला तर निश्चितच सोयाबीनचं पीक मातीमोल होण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, डीटी न्यूज मराठी. हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.